रामकृष्ण हरी। मग बुवा जी कसं वाटतंय, व्यवसाय चांगला की नोकरी चांगली? व्यवसाय स्वतःच्या मनाचा राजा होय, पण धांदल धावपळ होते सगळं मॅनेज करणं। आता नमस्कार दादा, काय नाव आपलं? योगेश गोसावी। योगेश गोसावी, अच्छा काय नाव आहे आपल्या वडापावचं? बुवा वडापाव। बुवा वडापाव, अच्छा कणकवलीचा स्पेशल बुवा वडापाव। हे जे मिक्सचर आहे याच्यामध्ये काय काय टाकलंस? आला पेस्ट, कांदे हे पेस्ट, लसूण पेस्ट, आणि ते कोथिंबीर। अच्छा आणि असं आपल्याला किती बटाटे लागतात दररोजचे? 20 किलो बटाटे लागतात। अच्छा पाहूया वडापाव कसा बनतो। सकाळी कितीला चालू होतं आपलं शॉप? 7 अच्छा। आणि किती वर्ष जुनं आपलं? 12 वर्ष झाली। अच्छा तो फुल टाइम करतोस व्यवसाय? असं का बरं, दुपारी 1:30 बंद पण 4 चालू? आराम करतो। अच्छा आराम करतो। आणि हे बघा मस्त असं बुवा वडापाव बनवणं चालू आहे। सकाळी 7 चालू होतं? होय, भल्या लवकर चालू होते बुवाचं वडापाव। आणि तशी एकट्या माणसाची घाई गडबडच होती सगळी। चहा पण मिळतो मंडळी इथे। आणि हा गोवाचा स्पेशल वडापाव। एका कडेमध्ये एका घाण्यामध्ये किती वडापाव विकतात? 25। आणि दिवसाला किती वडापाव सेल होतात? 500। अच्छा वाढतील, अजून वाढतील। आणि आपलं पब्लिक इथे येतील। आता जर पब्लिकला येऊन बुवाचा वडापाव खायचा असेल तर कुठे यावं? कणकवली वागदे। कणकवली वागदे हायवेच्या साईडलाच आहे, नाईक पेट्रोल पंपच्या बाजूला। नाईक पेट्रोल पंपच्या बाजूला पहिल्यापासून पारंपरिक हाच व्यवसाय? घराचा व्यवसाय हाच? किती वर्षापूर्वी सुरुवात केली होती? पहिला ठेला होता। कुठे होता ठेला? हे बघा जिथे जास्त उदाहरण आहे समोर, त्यांनी हा असा प्रवास पाहिलेला आहे ठेल्यापासून ते दुकान। हा आली कणकवली टोल, चांगला वडापाव। त्यात गेलेला आहे हा मसाला, तो तर कांदा लसूण मसाला। अच्छा आणि आता हा आपला पाव, कणकवलीचा स्पेशल पाव आणि बुवाचा हा स्पेशल वडा। अच्छा यासोबत आपल्याला इथं मिरची। वा आता हा बुवाचा वडा किती रुपये मिळतो? 12 रुपये। आणि कुठे यायचं खायचं असेल तर? कणकवली वागदे। कणकवली वागदे। अच्छा गोपरे आश्रमच्या समोर। तुम्ही कधी बसून खाता? आम्ही टाइम खातो। कसं वाटतो? मस्त आहे वडापाव। तुम्हाला मंडळी सगळ्यांना आवडतो तर आपण हे ट्राय करूया, पाहूया कसा आहे हा बुवाचा वडापाव। मंडळी बुवाजी आणि बुवाजींचे धावपळ आणि तेवढाच क्रिस्पी हा बुवाजींचा वडा। मंडळी पाहू शकता कणकवलीमध्ये फर्स्ट टाइम पाहतोय हा क्रिस्पी वडा। कणकवलीमध्ये इतर वडे आहेत पण तेवढा क्रिस्पी नाही आहे पण हा। आणि सेम वड्यापेक्षा नाही इक्वल वड्याच्या साईजचाच हा पाव, या थोडासा बारीक पण असेल। आता बघा कसा खायचा। पाहू शकता सोबत आपल्याला मसाला भेटला आहे, कांदा लसूण मसाला आहे हा। होय कांदा लसूण मसाला भेटलेला आहे आणि इथे तळलेली मिरची भेटते अशा पद्धतीने आहे। 12 रुपयाला ना? होय। अच्छा 12 रुपयाला एकदम रिझनेबल किमतीमध्ये क्रिस्पी, एकदम क्रिस्पी। ट्राय करूया, ट्राय करूया। गरम गरम कडे काढल्यामुळे गरम तर आहेच, त्याबरोबर खाताना क्रिस्पी लागते। आणि महत्त्वाचं म्हणजे तिखट वगैरे नाही, मीडियम आहे, नॉर्मल आहे। कधी आलं तरी या बुवाजींचा वडापाव ट्राय करावा कणकवलीमध्ये आल्यानंतर। म्हणजे भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सर टाटा। सी यू।